नाशिकची मुख्य बाजारपेठ असलेले मेन रोड आर पाथ, के भद्रकाली दूध बाजार येथे आठ दिवसांच्या बंद पाठोपाठ आता सिडकोमधील व्यावसायिकांनी देखील पाच दिवसांचा बंद स्वयंस्फूर्तीनं जाहीर केला आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नाशिकमधील बाजारपेठ नाशिक रोड यांप्रमाणेच आता सिडकोमधील व्यापारी संघटनांनी देखील बुधवार दिनांक चोवीस जूनपासून ते रविवार दिनांक अठ्ठावीस जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवस सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सिडकोतील दुकाने बंद ठेवण्याबाबत सोमवारी व्यापारी संघटनांबरोबरच सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी सामाजिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यात बुधवार ते रविवार असा पाच दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला नवीन नाशिक व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन कापड व्यापारी संघटना स्टेशनरी असोसिएशनसह व्यावसायिकांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला बंद पाळण्यासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी स्पष्ट केले मात्र दुकाने उघडी ठेवल्यास दोन हजार रुपये दंड ठेवण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आज मंगळवारी सिडकोतील दुकाने समविषम पद्धतीने उघडे राहणार आहेत मात्र बुधवारपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हर्षदा निकम न्यूज इंडिया ट्वेंटी नाशिक